नमस्कार, यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आपण घरच्या घरी गॅस लिकेज दुरुस्ती करू शकतो। ज्यावेळेला नवीन सिलेंडर आपण जोडतो त्यावेळेला काय होतो, रेग्युलेटरमधून आवाज येतो, म्हणजे तिथून गॅस लीक होतो। तर अशा वेळी काय करायचं, आपण अशा वेळेला जो आपला संपलेला सिलेंडर असतो तर त्याचा रबरी वायसरा जो आतमध्ये असतो तो आपण काढायचा, जो खराब वायसर आहे तो काढून त्या जागी आपण तो दुसऱ्या सिलेंडरचा नवीन वायसर आतमध्ये बसवून परत आपण सिलेंडरला रेग्युलेटर बसवून परत आपण गॅस चालू करून ट्रायल घेतली तर त्यावेळेला आपला हा प्रॉब्लेम सुटून जाईल। तर अशा प्रकारे आपण घरच्या घरी गॅस लिकेजची दुरुस्ती करू शकतो। आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे, जर आपण जमिनीवर शेगडी ठेवत असेल तर त्यावेळेला सिलेंडर आपला एक 2 फूट खड्डा काढून चेंबर बनवून त्यामध्ये जर सिलेंडर ठेवला तर त्यावेळेला गॅस प्रेशर कमी होऊन आपला गॅस पण बचत होईल। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।